चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत सर्वांच्या नजरा लागल्या होत्या त्या म्हणजे बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांच्याकडे। त्यांनी सपत्नीक या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आहे, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। मतदानाचा हक्क बजावलाय काय भावना होत्या, कारण तिसऱ्यांदा तुम्ही ही पोट निवडणूक जी आहे ती लढवताय? मतदानाचा हक्क बजावत असताना नागरिक देखील त्या ठिकाणी होते, खूप मोठ्या प्रमाणावर नागरिक बाहेर पडलेत आणि लोकांची मानसिकता आहे। चिंचवडच्या भवितव्य ठरवत असताना माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला या ठिकाणी आपलं प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यायची, काही टेन्शन आहे? कारण तिसऱ्यांदा ते निवडणूक लढवतायत, विजयाची खात्री तुम्ही बाळगताय? हो नक्कीच विजयाची खात्री तर आहेच, जनता नक्कीच सुज्ञ आहे, ते नक्कीच बाहेर पडून प्रचंड बहुमताने विजय करतील। महिलांपर्यंत तुम्ही खास करून पोहोचले असताल, पुढच्या ज्या उमेदवार आहेत त्या महिला आहेत, त्यांच्याशी तुमची लढत आहे, काय आव्हान केलं महिलांना सगळ्या? आव्हान म्हणताल तर महिला नक्कीच सुज्ञ आहेत, आता ते बाहेर पडतून नक्कीच मतदान करतील व्यवस्थित। त्यांच्या टेन्शन आहे वाटतं का? टेन्शन कसं असेल, काय कारण आहे एवढं टेन्शन फ्री तुम्ही आहात? प्रचारात किंवा उमेदवार म्हणून मागील 15-20 दिवसात जनतेने ज्या प्रमाणात दररोज प्रतिसाद देत होते तो वाढत होता, त्यामुळे टेन्शन घेण्याचं काहीच कारण नाही। लढत कशी होती नेमकी, तिरंगी दुरंगी? एकतर्फी। तर एकतर्फी लढत होती आणि मतदारांपर्यंत त्यांनी जे मुद्दे आहेत त्या ठिकाणी पोहोचवलेले आहेत आणि मतदार त्यांनाच आमदार बनवतील असा विश्वास राहुल कलाटे व्यक्त करतायत। कॅमेरामन प्रशांत मानेसह नाजीम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।